एक आ, मामा म्हणजे जीवच आहे माझा तो आल्यानंतर तर एकदम खेळायचंच आहे बाकी काय नाही असं आपण म्हणतो ना की आपल्या वडिलांनंतर आपल्यावरती सर्वात जास्त प्रेम करणारा कोण असेल तर तो आपला मामा आज मामाकडून तुला ॲप्रिशिएशन पाच हजार रुपयांचं जी खेळी केलीस काय सांगशील कसा अटमॉस्फिअर आहे संघामध्ये कारण जे जल्लोष करत आहेत कारण दोन सामने जिंकले सुपर इटला तुझ्या संघाने एस एस बॅटसने आमच्या टीमचे संघ मालक श्रीकांत काका आणि सचिन दादा ते काल आमच्यासाठी खाली आले होते आणि त्यांच्यासाठी शंभर टक्के देणं मला गरजेचंच आहे शंभर टक्के देऊन पन्नास पेक्षा जास्त धावा दोन मॅचेस मध्ये सौरभने बनवल्या पुढच्या मॅचला सुरुवात होते सौरभचं सा अभिनंदन मान्यवरांचा आभार पिंटू जाधव आपण या आपल्याला देखील पाचशे रुपयांचा कॅश प्राईज आहे प्रवीणशे जाधव साहेब कोहिना वॉरियर संघ मालक मी सुशांतजी जाधव आमच्या मॅनेजमेंट टीम यांना विनंती करेन प्रवीण जाधव आपण थांबा प्रवीणजी जाधव साहेब <laughs> अभिनंदन अभिनंदन पिंटू भाऊ खूप चांगली बॉलिंग केली धावसंखीला के डिफेंड करत असताना सामना जिंकलेला आहे yes, यस ऑन गोइंग मॅच दिशेने वळणार आहोत मात्र कोयना वॉरियरचे संघ मालक माझ्या सोबत आहेत तुमचाही सामना सुरू आहे पहिला सामना जिंकलेला आहे काय वाटतय आज चांगली कामगिरी केली आहे दोन अर्धशतक झळकावले महाबळेश्वर प्रीमियर लीग हे सर्व खेळाडू जवळपास दोनशे चाळीस खेळाडूंना एकत्रित करण्याचं काम महाबळेश्वर क्रिकेट बोर्डाने केलेलं आहे आणि ज्यामधला कोयना वॉरियर्स हा संघ तुम्ही विकत घेतलेला आहे काय सांगाल या चौथ्या पर्वाचा महाबळेश्वर प्रीमियर लीग बद्दल सर महाबळेश्वरचं क्रिकेट बोर्ड अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत आहे आणि एक आदर्श ठेवत आहे की आपले प्लेयर घडले पाहिजे आणि या भागातले प्लेयर कुठेतरी वरती गेले पाहिजे आणि तुम्हाला सांगतो हा माझा खेळ चालू आहे जो माझा संघ आहे पण मला सगळ्यात जास्त जो आनंद होतो तो, तो प्रत्येक खेळाडू मैदानावरती आपला गेम दाखवतो तो, तो माझा सुद्धा हा माझा संघ नाही आहे तरीसुद्धा याच्यामध्ये माझा भाचा खेळतोय माझा भाऊ खेळतोय त्यांनी दाखवलेला खेळ मला खरंच खूप अभिमान वाटतो त्यांचा की या संघाला सर खरोखर असे सगळे म्हणत होते की हा पात्र होतोय की नाही सुपर मध्ये पण हा शंभर टक्के आता मला तर असं वाटतंय सेमीफायनलसाठी पात्र झालेला आहेच जवळजवळ नाईंटी प्लस पर्सेंट आणि त्यांनी फायनल जिंकावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो आणि सगळ्यात महत्त्वाच्या शुभेच्छा सर या ज्या क्रिकेट बोर्ड आहे महाबळेश्वरचं त्यांना देतो अप्रतिम नियोजन तुम्ही पाहिलं असेल ऑक्शनपासून आत्तापर्यंत जे नियोजन झालंय हे अतिशय आदर्शवत नियोजन या बोर्डानं केलंय त्यांचं अगदी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांनाही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो थँक्यू सर अगदी मार्मिक आणि प्रवीण जाधव साहेबांचं यासाठी आभार मानेन मंडळी की कोयना वॉरियर्सचे संघ मालक आहेत पण ज्यांनी त्यांनी जे म्हटलं की खेळाडू कोणत्याही संघाचा असो तो जर चांगला खेळ करत असेल तर त्याला अप्रिशिएट करणं त्याला बॅक करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि अशीच खेळाडू वृत्ती प्रत्येक संघ मालकाकडे असेल तर ही स्पर्धा खूप वरच्या लेव्हलला जाईल आणि तुमचे महाबळेश्वरचे खेळाडू येत्या काही कालामध्येच ऑल इंडिया ओपन टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील आम्हाला पाहायला मिळतील इतकं टॅलेंट महाबळेश्वरच्या क्रिकेटर्समध्ये आहे म्हणजे कुठेही जाऊ नका पात्र ही स्पर्धा सातव्या दिवसाचा सा, शेवटचा सहावा सामना एका बाजूला कोहिना वॉरियर्सचं दुसऱ्या बाजूला खुशी लेवन यांच्यामध्ये या मॅचला सुरुवात झालेली आहे इट्स सो यू कॉम बॉक्स थँक्यू सो मच धन्यवाद थँक यू सो मच करण सर अतिशय चांगलं खऱ्या अर्थानं मनोगत व्यक्त केलं दादांनी त्याचा उल्लेख मी नक्कीच करेन पण धाऊ फळक सध्याच्या घडीला वरती आहे त्यांनी अगदी सांगितलं त्यांचा स्वतःचा संघ कोहिना वॉरियर्स खेळतो तरीसुद्धा ते म्हटले की जर एस एस बाटर्स हा संघ चॅम्पियन बनतोय तर नक्कीच आम्हाला त्यांच्यावरती अभिमान होईल या गोष्टी महत्त्वाच्यात खेळाडूला सपोर्ट करणं गरजेचं आहे हा फटका हवेमध्ये दरम्यान खाली क्षेत्र पॉवर प्ले सुरू आहे त्याचा फायदा इथं घेतला जातो हो। फलंदाजच्या माध्यमातून फुल्डिंग चांगली पाहायला मिळाली इन बिटवीन रन्स आता किती पूर्ण होतील या बॉलवरती टोटल या तीन धावा आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त पहिल्या षटकामध्ये टोटल रन्स बनवल्या गेल्या आहेत तेरा अलीफ कन्स्ट्रक्शनचे uh, ओनर uh, सन्मानीय अलीफजी मुळानी सामानचं देखील आगमन झालेलं आहे आपलं देखील महाबळेश्वर प्रेमियर लीग दोन हजार चोवीसमध्ये हार्दिक स्वागत अतिशय चांगला उल्लेख खरा अर्थाने कोयना वॉरियर्स टीमचा संघ ने केला की अशाच प्रकारे चांगला खेळ झाला पाहिजे आपल्या विभागामधले खेळाडू पुढे गेले पाहिजेत त्यांनी आपल्या टीमबद्दल काहीच सांगितलं नाही त्यांनी फक्त एस एस बॅटरच्या चांगल्या खेळाचा उल्लेख केला आणि जर प्रत्येकी संघ माळक मी म्हणेन अशा प्रकारे जर विचार करेल ना तर येत्या काळामध्ये महाबळेश्वर विभागामधले भरपूर नवीन नवीन खेळाडू आपल्याला टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये मोठा नाव कमावताना नक्कीच दिसतील मागच्या दिशेने जाऊ या फटका बॉल गेल्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार षटकाराने सुरुवात आता या ओव्हरची झाली पहिल्या षटकामध्ये तेरा धावा होत्या सेकंड ओव्हर अजय जशे बॉलिंग ट्रॅकवरती आले बॉल बॉलवरती तंसा अगेन सिक्सर आला षटकार दरम्यान इथं आला अगदी दोन्ही टीमचा जर आपण विचार केला तर खुशी इल्या मग पहिला सामना ते गमावलेले आहेत आणि कोयना वॉरियर्सने पहिला सामना एक मोठ्या मार्जिनने जिंकला म्हणजे कोयना वॉरियर्स फार पुढे आणि हा फटका समोरच्या इश्केने अगदी बाटचा जो स्टिकर आहे ना तिथे बॉल लागला होता त्या अनुषंगाने बॉल जास्त ट्रॅव्हल झाला नाहीये दोन दरम्यान इथं पूर्ण केल्या जातील धाव फळक दोन धाव्यांच्या मदतीने आता स्कोर कार्ड पुढे जातो स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला एकवीस धाफा धाव फळकावरती एक चांगली सुरुवात प्रथमता फलंदाजी करत असताना संकेत आणि त्याचा संवेद ऋषी एस ऋषी चोरट आपल्याला पाहायला मिळतात ओपनिंगला धाव फळक एकवीस हेलिकॉप्टर उडवायचा होता एलिव्हेशन मिळालं नाही आहे रनआउटची संधी होणार नाही आहे एक सिंगल रन रमाळीतनं घेतली जाईल कारण बघा खरे क्रिकेट समर्थक मी म्हणेन तेच जे कोणत्या टीमला नव्हे कोणत्या खिलाडूला नव्हे जे चांगल्या खेळाला सपोर्ट करतात तेच मी म्हणेन खरे क्रिकेट समर्थक कारण पहा हे गरजेचं आहे जेव्हा तुम्ही प्रत्येकी खेळाडूला आपल्या विभागामधल्या प्रत्येकी खेळाडूला जर तुम्ही पाठिंबा द्याल सपोर्ट कराल तर येत्या काळामध्ये तो खेळाडू नक्कीच पुढे येऊ शकतो आहे मिस्टामिंग हवेमध्ये बॉल आहे आता तीन तीन फिल्डर्स पोहोचलेत बट कॅच इथनं पूर्ण केली जाणार नाहीये नोमान स्लॅडमध्ये बॉल पडतो इन बिटवीन रन्स पूर्ण झाल्या आहेत या बॉलवरती या दोन ऋषी चोरट आणि त्यांचा समोर संकेत आहे दोन धावा दरम्यान आता ऋषीच्या बाठमधनं आला धाऊ फळकेचा पुढे जातो आहे ट्वेंटी फोर चोवीसचा मा धाऊ फळकावरती अगदी टॉस जिंकल्यानंतर अगदी निर्णय घेतला सांगितला की आम्ही बॅटिंग करू कारण मॉर्निंग सेशनमध्ये हाच धाडसे निर्णय कोयना वॉरियर्सच्या कॅप्टनने घेतला होता आणि तो त्यांचा निर्णय मी म्हणेन अतिशय योग्य ठरला कारण नव्याण्णव पहिल्या सामनामध्ये आजच्या दिवसातील पहिल्या सामनामध्ये त्यांनी बनवल्या होत्या आणि या मॅचमध्ये जी सुरुवात झाली आहे ना ही सुरुवात देखील तशाच काही टोटलच्या दिशेने त्यांना घेऊन चालली आहे फुलर लेन्त होता ड्राईव्ह केला कवरच्या फोल्डर आता पोहोचतात मिसफील्ड झाली बाकातला खेळाडू एक सिंगल दरम्यान या बॉलवरती देखील मिळेल आता एक चेंडू शिल्लक असेल या दुसऱ्या षटकामध्ये सेकंड ओव्हरचा जर आपण विचार केला तर या दुसऱ्या षटकामध्ये देखील आतापर्यंत बारा धबा आलेले आहेत म्हणजे धाव फळक पंचवीसवरती फर्स्ट ओव्हर तेरा यानंतर आतापर्यंत या षटकामध्ये पाच चेंडूंचा खेळ झाला बारा धबा आतापर्यंत या षटकामध्ये देखील आलेल्या आहेत शेवटचा बॉल या षटकामधला स्विच हिट खेळायचा होता बॅट आणि बॉलचा संपर्क आला नाही आणि अशा प्रकारे खेळ समाप्त दोन षटकांचा आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळक आहे पंचवीस विकेट कोणत्याही प्रकारे गेला नाही बघा उद्याच्या दिवसामधला जो पहिला सामना आहे पॉकेट कॉर्नर त्यांच्या विपक्षामध्ये इंडियन योद्धा ठीक तुम्हाला पाहुणे नऊ वाजता रिपोर्टिंग करायची आहे नऊ वाजता आपण सामन्याला सुरुवात करूया सेकंड मॅच ठीक नऊ वाजता रिपोर्टिंग करा टीम कोयना वॉरियर्स तंसा अगेन्स्ट एस एस बॅटर्स ही लढत आपल्याला पाहायला मिळेल स्कोरकार्ड कार्ड या अगोदर देखील उल्लेख केला होता पंचवीस धावा आहेत त्यानंतर तिसरा सामना ठीक साडे दहा वाजता रिपोर्टिंग करायची स्वारा इलेवन त्यांच्या विपक्षामध्ये फ्रेंड्स इलेवन ही लढत आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर ठीक साडे अकरा वाजता रिपोर्टिंग करा खुशी इलेवन त्यांच्या विपक्षामध्ये गार्डन आईस्क्रीम त्यानंतर साडेबारा वाजता रिपोर्टिंग करायची पॉकेट कॉर्नर त्यांच्या विपक्षामध्ये फ्रेंड्स इलेव्हन आणि त्यानंतर ठीक दीड वाजता रिपोर्टिंग करा स्वरा इलेव्हन आणि त्यांच्या विपक्षामध्ये इंडियन योद्धा ही लढत आपल्याला पाहायला मिळेल जी वेळ खऱ्या अर्थाने प्रत्येकी टीमला दिली गेली आहे त्या वेळेवरती उपस्थित राहणं अनिवार्य आहे सहा मॅचेस आपल्याला उद्याच्या दिवसामध्ये देखील कोणत्याही परिस्थितीमध्ये खेळवायच्याच आहेत गोलंदाज या सागर तिसऱ्या षटकामध्ये सागर दरम्यान या तिसऱ्या षटकामध्ये सागर दरम्यान आले तर या तिसऱ्या षटकामध्ये दोन धाव्यांनी दरम्यान या षटकामध्ये देखील सुरुवात फलंदाजांनी केली धावू फळक पुढे जातो हो दोनदाव्याच्या मदतीने धावफळक सत्तावीस वरती आहे मॉर्निंग सेशनमध्ये जेव्हा पहिला सामना खेळत होते तेव्हा अगदी आपण पाहिलं की रन्स बनवल्या गेल्या होत्या नाइन्टी नाईन बट या मॅचमध्ये कमीत कमी ऐंशी कमी पंच्याऐंशी तरी माइंडमध्ये चालल्याच असतील एक सिंगल मिळत पूर्णपणे माइंड गेम आता खेळतात की माहिती आहे चांगली सुरुवात आता मिळाली कुठे ना कुठे आता मिडल फेसमध्ये विकेट मध्ये ठेवायचे आहेत आता ही इनिंग चालवायची आहे मॅचला जरा पुढे न्यायचं आहे इथन जर शेवटच्या मी म्हणेन दोन ते तीन षटकांमध्ये विकेट सातामध्ये राहिले ना तर मोठे फटके अगदी फ्रीली माइंडसेटने खेळू शकतात कोयना वॉरियर्सचे फडणस कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे असं बॅटर तुम्हाला नेक्स्ट बॉल स्वीचे फटका खेळला बॉल आता मागे चालला पॉईंटचे फिल्डर पोहोचतात फिल्डिंग चांगली पाहायला मिळेल एक सिंगल रन प्रमाणे मिळेल आतापर्यंत आपण पाहिलं तर संकेतांनी फार चांगली बॅटिंग केली जे इंडिव्हिज्युअली सध्याच्या घडीला खेळतात तेवीस धावांवरती संकेत खेळतात आणि टीम टोटल एकोणतीसवरती आहे नेक्स्ट बॉल ऋषी सोरट आता स्ट्राईकिंग एंडवरती ऋषी तर पूर्णपणे डिफेन्सिव्ह माइंडसेटने खेळतात कारण आता ऋषीला देखील माहिती आहे की कुठे ना कुठे संकेत आक्रमकरित्या फलंदाजी करतात सो दुसऱ्या एंडने सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट करणं या गोष्टी आहेत षटक सुरू आहे आणि ड्रिंक्स ब्रेक चौथ्या षटकानंतर असणार लोबो फुलटॉस आहे समोरच्या दिशेने आक्रमण केले ऑन ला जजमेंट चुकीचं आणि या क्रीडांगणाचं वैशिष्ट्य राहिलं जेव्हा मध्ये फुल्डर उपस्थित असतात जजमेंट जेव्हा चुकतं तेव्हा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय चौकार चौकार इथनं आला शेवटचा चेंडू असेल या षटकामधला शेवटचा चेंडू स्वीची खेळण्याचा प्रयत्न येतोय डॉट आणि पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स इंटरव्हल आता आपण तिने षटकामध्ये घेत आहोत सो विनंती असेल पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये तीन षटकांचा खेळ समाप्त चौतीस धवा आहे हे अजून देखील येणाऱ्या पाच षटकांचा खेळ बाकी आहे चला पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये थर्टी फोर चौतीस तीन षटकांची समाप्ती झाली आहे ऋषी सोरट खेळतात इंडिव्हिज्युअली सात वरती आणि त्यांच्या समवेत संकेत खेळतात सत्तावीस वरती चला फोल्डिंग लावून घ्या विनंती असेल सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात करायची अजून देखील येणाऱ्या पाच षटकांचा खेळ बाकी आहे पण ज्याप्रमाणे आज क्लायमॅट आहे असं वाटतं की पूर्ण मॅच अगदी योग्य मध्ये कवर होऊन जाईल कारण इवनिंग सेशन मध्ये जो सामना होतो बॅट लाईटचा इफेक्ट जाणवेल का हा प्रश्न नक्कीच असतो बट या स्पीडमध्ये खेळ चला फास्ट खेळला आहे अजून देखील येणारा पाच षटकांचा खेळ यानंतर शिल्लक असेल या चौथ्या षटकामध्ये अतुल आता गोलंदाजी मार्कवरती तयार होता तीन ओव्हर्समध्ये चौतीस आता तशामध्ये आणखी किती ॲड केल्या जातील पाच षटकं शिल्लक आहेत चौथं षटक अतुल हुक करायचा होता बॉल मागे चालला विकेट किपर बीट त्यानंतर थर्डमॅन आणि फायनलेगच्या फील्डर देखील बीट बाईज च्या स्वरूपामध्ये या चार बघा एक बाईकची चावी हरवलेली आहे पॅशन प्रोची चावी आहे जर कोणाला सापडली तर प्लीज आमच्या समालोचन कक्षामध्ये आणून द्या रिक्वेस्ट असेल एक बाईक अर्थातच पॅशन प्रो बाईक आहे त्याची चावी हरवलेली आहे जर कोणाला सापडली तर प्लीज आणून द्या हुक करायचा होता आता देखील मी स्फील्ड सध्याच्या घडीला हे चाललंय काय हा प्रश्न नक्कीच निर्माण झाला असेल टीम खुशी ला कारण गेले दोन चेंडू मिसफील्डच्या जोरावरती याक्रुशल रन्स चौकार रन्स येणं गरजेचं आहे कोयना वॉरियर्स साठी आणि ते आता म्हणत असेल कशाही रन्स येऊ द्या पण यायला पाहिजेत गेले दोन चेंडू आठ आल्या उकार लास्ट बॉलवरती आला होता तशा अगोदर आपण पाहिलं बाईजच्या स्वरूपामध्ये चार होत्या बघा टायमर सेट आहे वेळेकडे लक्ष असू द्या कारण योग्य वेळेवरती हा सामना समाप्त झाला पाहिजे हाच आमचा प्रयत्न आणि वाटणे फटका खेळायचा होता आता विकेटचे फोल्डर वेगाने धावतात जोपर्यंत बॉल फील्ड केला जाईल तोपर्यंत दोन धाबादरम्यान या बॉलवरती देखील पूर्ण केल्या जातील खुशी लवन साठी तर मी म्हणेन हा डू ऑर डाय सामना आहे जिंकणं फार गरजेचं अदरवाईज थोडं मी म्हणेन समीकरण कठीण होऊन जाईल कारण यानंतर जर आपण पाकिल तर कुठे ना कुठे पुढे जाणं थोडं उघड होऊन जाईल पूल केला फुल्डर आता काऊ फेसमध्ये पोचतात दुसऱ्या धावेसाठी आता परतलेत फळंदाज आणि दोन धावा यावेळेस देखील के पूर्ण केला जातील दोन धाव्यांच्या मदतीने आता स्कोअर कार्ड पुढे जातो आहे फोर्टी सिक्स सेहेचाळीस जमात वर्ल्ड आता ओपनिंग पार्टनरशिप पन्नास किंवा तशापेक्षा जास्त आता पाहायला मिळेल का या मॅचमध्ये निर्णायक मॅच आहे कारण बघा जी समीकरण जी गोष्ट एस एस बॅटर्सवरती लागू होत होती तीच गोष्ट मी म्हणेन कोयना वॉरियर्सवरती देखील लागू होत आहे की, हो की पहिला सामना अगदी मोठ्या मार्जिनने जिंकला आणि हा सामना जर चांगल्या मार्जिनने जिंकतात तर नो डाऊट ऑलमोस्ट सेमीफायनलच्या अगदी जवळ पोहोचतील हा सामना दोन्ही टीमसाठी महत्वाचा एक टीमला आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी जिंकायचं आहे तर एक टीमला सेमीफायनलच्या रेसमध्ये पुढे निघून जाण्यासाठी जिंकायचं पण हा फटका पहा हुक केला बॉल एका बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार आणि अशा प्रकारे पन्नास धावा हा उफडका भरती पन्नास ओपनिंग पार्टनरशिप काय खेळ पाहायला मिळतो दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पूर्णपणे जिम्मेदारी या मॅच मध्ये दोन्ही फलंदाजांनी घेतली आहे अशा प्रकारे जर आपण पाहिलं तर खेळ समाप्त झालेला आहे चार ओव्हर्स आणि चार ओव्हर्समध्ये टोटल रन्स पन्नास अजून देखील येणारा चार ओव्हर्सचा खेळ बाकी आता पन्नास बनलेले आहेत आता आणखीन किती बनतील की या पहिल्या सतरामध्ये कमबॅक आपल्याला होताना दिसेल का खुशी लवणसा भरपूर सारे प्रश्न पण येणाऱ्या चार षटकांमध्ये काय घडेल ऐकवण्यासाठी कॉम्बॉक्समध्ये करूया चेंजेस आणि पुन्हा एकदा आवाज आपण ऐकूया व्हॉइस ऑफ डोंबिवली करंजी काळन सरांच्या शुभवाणीतून येणारी चार षटकं धन्यवाद चावी सापडलेली आहे आता जर तुम्हाला दुसरी कोणती चावी सापडली तर ती तिसऱ्या कोणाची असेल तरी सुद्धा आणून द्या चार षटकांच्या घरी धावा संख्या आपल्याला पाहायला मिळते पन्नास दावा ओ या वेळेला तो बाहेर सुनील आपण कव्हर करतात लगेच चेंडूला या मध्ये गोलंदाज सागरला आपण पाहतोय चांगली सुरुवात पहिल्या चार मध्ये पन्नास बनवलेल्या आहेत पाहुयात पुढच्या चार षटकांमध्ये कुठपर्यंत धावा फलकाला नेत दोन्ही फलंदाज हो इथे स्विच इटचा प्रयत्न होता मात्र येतोय तो डॉट बॉल ऋषी चोरट आणि त्याचबरोबर संकेत मैदानाच्या आतमध्ये दोन डॉट बॉल सागर स्वीट बॅटने उडवलाय डाऊन टी ग्राउंड लॉन्ग लॉंगॉचा फिल्डर पाहतोय ओहो हो हो चांगला प्रयत्न होता चांगला प्रयत्न आपण बघितला तो लॉंगॉनचा फिल्डर तिथं चला चला लवकरात लवकर तिथे उभे असलेले प्रेक्षक मागे या कोहिना वॉरियर्स आणि प्रेक्षक तिथे बाजूला जिथे चौकार आता गेलाय मागे या लवकरात लवकर मागे या प्लीज कॅमेरामॅनला आम्हाला दिसत नाही लवकरात लवकर मागे या प्लीज चौकार आला या चौकाराच्या साह्यानं दाबत संख्या चोपन्न वरती आपण पाहतोय स्ट्रॅकिंग इडला फलंदाज संकेतला चांगले बॅटिंग दोन्ही फलंदाजांची चोपन्न नावांची पार्टनरशिप आतापर्यंत आपण पाहतोय ती पहिल्या सत्तावीस फलंदाज बाद कॉमेंटेटर कर्स पहिली विकेट चोपन्न वरती मी म्हणालो की चोपन्न पार्टनरशिप आता पुढे चाललेली आहे पण चोपन्न वरती थांबली संकेत होतो पहिला धक्का कोयना वॉरियर्सला छोपन धावा दाबो फुलकावरती विकेट पडते पहिली आणि मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपण पाहतोय विकास जाधवचा पहिला जबरदस्त षटकार रमेश ढेवे साहेब गौरीश फॉरेस्ट ट्रीटचे प्रोपरायटर रायटर षटकराला शंभर आहेत सुपरएटच्या सर्व फलंदाजांसाठी सर्व संघांमधून खेळत असताना सर्वांसाठी हे पारितोषिक आहे षटकांसाठी शंभर सिक्स्टी साठ दहावा पूल करण्याचा प्रयत्न नाराज आहे विकास जाधव स्वतःवरती कारण या चेंडूला त्याला मिड विकेटला पाठवायचं होतं आलाय डॉट बॉल आणि एंट दी फिफ्थ व पाच षटकांचा खेळ संपर्क दावा संख्या दहा फलक वरती आपण पाहतोय साठ दावा पडलेली आहे एक विकेट साठ वरती दावा फलक कोय ना वॉरियर आप थांबू नका जास्त वेळ चला धाव संख्या दहा आपल्याला पाहायला मिळते सध्या ती साठ धावा पूल खेळायक फील्डर कॅप मध्ये बॉल पहिल्या बाउंस वरती सीमा पार आलाय चौकार रिशी चोरटच्या बॅटमधून आणि या चौकारासोबत दावासंघ्याच्या चौसष्ट वरती अटॅक करत आहेत कोयना वॉरियर्स हे फलंदाज वार करत असताना वॉरियर्स सहाव्या षटकाची सुरुवात चौकाराने झालेली आहे चोरटच्या बॅटमधून पहिल्या या षटकाच्या चेंडूवरती आपण पाहतोय चौकार येतोय अजय शिंदे कॅप्टनं दुसऱ्या बाजूने खूश पाहुयात कशा पद्धतीने अजय शिंदे रोखण्याचा प्रयत्न करेल या फलंदाजाला एकच विकेट ही जमेची बाब आहे सफल झाला यॉर्कर होता खोलात खेळला संधी होती अजयला सांगतात विकास तू थ्रो करायला हवा होता मी बाहेर होतो पण जर ओव्हर थ्रो झाला असता तर कदाचित धावा आणखी मिळाले असतात त्यामुळे अजयने हेच बघितलं ठेवला चेंडूला आता मध्ये सिक्स्टी फोर चौसष्ट धावा दावा फलकावरती सहाव्या षटकाचे दोन चेंडू पार पडलेले दोन्ही चेंडूंमध्ये चार धावा तयार गोलंदाज शिंदे बॉल बॅक ड्राव आहे चाबुक शॉट वेगाने चेंडू येतोय लॉंग ऑफ दे फिल्डर पोहोचलाय चांगला स्टॉप चांगला स्टॉप थ्रू केला जाईल दावा मिळतात दोन गुड फिल्डिंग शाबुक शॉट ऍक्शन रिप्ले पा ओव्हर द विकेटने आले गोलंदा अराउंड द विकेटने गोलंदा आले आणि ते ओव्हर पीस होता बॉल बॅक दोन धावा दोन ने धाव संख्या सहासष्ट वरती सिक्स्टी सी सिक्स्टी सिक्स शिंदे ओ एज आय थिंक ओ या वेळेला एजुदी आणि सुनील बिरामने यांना आशा करतोय कोणती गंभीर दुखापत नको कारण दुखापत झाली तर मोठा फटका असेल तो खुशी लेवनला बहुतांशी या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात जेव्हा एज घेऊन चेंडू फलंदाजाला लागतो तेव्हा मोठ्या प्रमाणात इजा होते आणि इथे एस रक्षकाला इजा होत असताना पाहायला मिळाली मी बऱ्याच वेळेला विशाल म्हणत आलो आहे की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जसं आपण सेंट्रल पॅड ॲबडोमिनल गार्डचा वापर करतात फलंदाज खास करून त्या पद्धतीने आपण फेस शिल्डचा वापर करायला हवा तुम्ही किरण पवार हे नाव सर्च केलं यूट्यूबवरती सुशांत मोकल हे नाव सर्च केलं यूट्यूबवरती ऋषी नाईक वहाल हे नाव आपण यूट्यूबवरती सर्च केलं तर हे तिन्ही फलंदाज बॉल क्रिकेट खेळत असताना फेस शिल्डचा वापर करतात ते प्रत्येक फलंदाजानं करायला हवं कारण प्रामुख्यानं आता टेनिसबॉल क्रिकेटचा फलंदाजांना होणारी इजा कोणती असेल तर बॅटची एज घेऊन जेव्हा चेंडू फेसला लागतो तो नाकाला असेल डोळ्याला असेल जेव्हा लागतो तेव्हा मोठी इजा होते अगदी किरण पवार तर हो नाईट स्पर्धा खेळत होता तेव्हा लागल्यानंतर थेट ते हॉस्पिटलाइज ला त्याला करण्यात आलं होतं इतकी मोठी इजा किरणला झाली होती दावसंख्या धावफुल गवर्ती तुम्हाला पाहायला मिळते ती सध्या अडुसष्ट धावा शेदाबा ट्रॅकिंगला फलंदाज रिशि चोरट ओ हो यावेळेला बॅट जबरदस्त होता पण चेंडवाणी बॅटचा संपर्क आहे शिंदेचा कमबॅक आपण बघतोय पहिला चौकार त्यानंतर पुढचा पाच बॉलमध्ये आला फक्त चार दावा टोटल आठ धावांचं षटक अशा पद्धतीनं सहा षटकांचा खेळ संपन्न बॅटिंग करणाऱ्या कोयना वॉरियरचे एक विकेट पडले दावा फलक आहे ते सिक्स्टी एट अडुसष्ट या आकड्यावरती बॅटिंग पाप प्ले सुशांत मोकल फ्रॉम रायगड ऋषी नाईक फ्रॉम रायगड पनवेल आणि किरण पवार रसायनी रायगड हे तीनही फलंदाज तुम्हाला फेशियलचा वापर करत असताना पाहायला मिळतात आणि ते करणं आता काळची गरज बनलेली आहे आपण लेदर ले। बॉल क्रिकेटमध्ये हेल्मेटचा वापर करतो सिक्स्टी एट झालेल्या अडुसष्ट झालेले आहेत कारण मोठ्या प्रमाणात इजा एकच होते जेव्हा एज लागते आणि चेंडू फेसला लागतो तोंडाला लागतो फलंदाजाच्या मोठी इजा असते कारण एज घेतल्यानंतर वेग वेग पकडलेला असतो चेंडूने आणि तो फिरत येत असतो बॉलिंग मार्कवरती महेंद्र स्लॉगॉर स्पेशलिस्ट कारण ज्याने पाप आपलेचं पहिलं षटक हाताळलं होतं त्याला थेट आणलंय सातव्या ओव्हरमध्ये पाप प्ले बॅटिंग पाप प्ले एज या वेळेला कदाचित वाईट असू शकत होता जास्त बाहेर निघत होता चेंडू त्याला खेचून मारण्याचा प्रयत्न एज घेतली धाव मिळणार नाही इट इज व्हॅली बॉल ग्राह्य जाईल धाव नसेल पहिला डॉट बॅटिंग पाप आपलेचा अकरा चेंडूंचा खेळ अजून शिल्लक आहे धावसंख्या धावफलगाव ती सिक्स्टी एट गारवाट जाणवतोय आता सावलीमध्ये बसल्यानंतर थंडी वाजते महाबळेश्वरचं हेच वैशिष्ट्य आहे थंड हवेचं ठिकाण ओ या वेळेला बॅटवरून हँडल निसटलं होतं वन हँडेड ओ हो हो वेळेला दोन्ही फिल्डर आले कॉर्डिनेशन फार गरजेचं आहे कॉलिंग गरजेचं आहे तुमच्यामध्ये संवाद व्हायला हवा अगोदर मला पकडायचे की तुला पकडायचे तुला कॅच आहे की मला कॅच आहे मी घेतो आहे की तू घेणार आहेस या क्षणाला धडक झाल्यानंतर मोठी होते मात्र ते सुदैवानं टक्कर झाली नाही आणि कॅश ड्रॉप्स होते जीवनदान मिळते फलंदाज एका जाधवला दोन आहे धाव संख्या सत्तर जाधव ऑनसाइटला बोलला कॅप मध्ये बॉल आणि प्रचंड वेगाने सीमारेषा पार चौकार चौकार येतोय या सौकारासोबत धावा संख्या आपल्याला पाहायला मिळते सेव्हन्टी फोर चौऱ्याहत्तर धावा दाबो फलकावरती आपण पाहतोय प्रगतीपथावर सातव्या षटक आहे बॅटिंग पापअपलं पहिल्या तीन बॉलमध्ये सहा दावा प्रेक्षकांची गर्दी आपण या अगोदरी बघितली आज टोटल सहा मॅचेसचा शेड्यूल आता योग्य त्या वेळेवरती आपल्या आज सहाव्या मॅचचा खेळ देखील सुरू आहे उद्या देखील सुपर एटच्या उरलेल्या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील बॉल यार पुन्हा एकदा राऊंड द विकेट यॉर्कचा प्रयत्न खोदून काढलाय लॉंग ऑन मध्ये फिल्डर उपस्थित आहेत फंबल घडलाय आणि त्याचा फायदा होईल ओ थ्रो काय होता पहा अंपायरचा इशारा कोणताच नाही म्हणजे दावा पूर्ण झालेला दोन मिस मिसफिल्ड मिसफिल्ड वारंवार आपण पाहतो कुशी इलेव्हन कडून त्या तुम्हाला चुका सुधाराव्या लागतील सुनील ज्या मागे बऱ्याच वेळेला चेंडू निसडलाय त्याच्याचकडून कडून जो खर तर आयकॉन प्लेअर आहे या टीमचा महेंद्र बॅक फिल्डर लॉंग ऑफ चा फिल्डर एक बॅकिंग लाईक पुढे अजय थोडस फंबळ दावा तो पर्यंत पूर्ण झालेला दोन आणि दोन ने संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती सेव्हन्टी एट अठ्यात्तर दावा या षटकातील अजून एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे बॅटिंग पाप आपले आतापर्यंत आलेल्या त्या दहा दाबा पाच बॉल मध्ये तयार होतात गोलंदाज लॉफ केलायमिंग फिल्डर चेंडूचा खाली वेल जज कॅच फलंदाज बाद सागरने टिपलेला सुंदर झेल फलंदाज विकास जाधव परतीचा प्रवास झाला महेंद्रने आपले मक्तेदारी सिद्ध केली दोन पाम प्लेची षटक त्याने हाताळली असं म्हणता येणार नाही की पाम दहा दाबा जास्त आहेत चांगली गोलंदाजी विथ वन विकेट विकास जाधव आजचा सातवा दिवस उद्याचा आठवा दिवस असेल या स्पर्धेचा आणि विसरता नये सुपर एटच्या उद्याही मॅचेस तुमच्या समोर असतील पहिला सामना असेल उद्याचा आठव्या दिवसाचा पॉकेट कॉर्नर्स अगेन्स्ट इंडियन योद्धाज ठीक तुम्हाला नऊ वाजता रिपोर्ट करायचे दोन्ही संघांना विनंती आहे पॉकेट कॉर्नर्स अगेन्स्ट इंडियन योद्धाज सेकंड मॅच कोयना वॉरियर्स अगेन्स्ट एस एस बॅटर्स थर्ड मॅच वरा इलेव्हन अगेन्स्ट फ्रेंड्स इलेव्हन फोर्थ मॅच कुश इलेव्हन अगेन्स्ट गार्डन आइसक्रीम फिफ्थ मॅच पॉकेट कॉर्नर्स अगेन्स्ट फ्रेंड्स इलेव्हन सिक्स मॅच वर इलेव्हन्स अगेन्स्ट इंडियन योद्धा असे सहा सामने उद्याच्या दिवसामध्ये तुमच्या समोर असतील पॉकेट कॉर्नर आणि इंडियन योद्धा ठीक नऊ वाजता तुम्हाला रिपोर्ट करायचं आहे आज आपण प्रेक्षकांची संख्या बघितली ग्रामीण टेनिस क्रिकेट डॉट इनद्वारे ऑनलाईन या मॅच चा आनंद घेत असताना सात हजाराच्या वरती जवळपास साडे सात हजार प्रेक्षकांनी ऑनलाईन युट्यूबद्वारे या मॅच चा आनंद घेतलेला आहे सध्या तुम्ही पाहतात ऍडव्होकेट संतोषजी मोरे साहेब फ्रुजॉय सह्याद्री फूड प्रोडक्ट रुपयेजी चिंचकर साहेब त्याचबरोबर महाबळेश्वर अमृतुल्य चाय कुल्लड बार बासुंदी चाय आणि एव्हरशायन रिसॉर्ट त्याचबरोबर या स या सर्व फ्लेक्सला देखील तुम्ही बघत आहात वायकर गो कार्टिंग महाबळेश्वर सह्याद्री रेस्टॉरंट अँड डाबा अमित ॲग्रो कन्सल्टन्स अँड सेल्स महाबळेश्वर त्याचबरोबर महाबळेश्वर प्लांट नर्सरी आणि त्याचबरोबर महाबळेश्वर प्लांट नर्सरी अँड गार्डन डेव्हलपर्स सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करत आहोत ज्यांचं योगदान आम्हाला या स्पर्धेसाठी या चौथ्या पर्वामध्ये त्या सर्व स्पॉन्सर्सचं मनापासून आभार नाव बॅक टू द क्रिकेट सातवा दिवस अरिअपरिया सुनील बिरामने तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची खुशी इलेव्हन लक्षात असू द्या धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते ती सध्या 78 एट एच आय फाईन लगे एक्सेल मध्ये कॅच आउट ठिपला फलंदाज बाद सतरा चेंडू सव्वीस दाब संख्याशी बदार खेळी करणारा ऋषी चोरट बॅक टू कुमार मारण्यासाठी कारण धावांची गरज आहे स्लॉग स्पेशलिस्ट आहे मैदानात आतमध्ये कुमारकडे स्ट्राईक असेल प्रवीण पहिल्या बॉलवरती विकेट मिळवतोय आणि आपण पाहतोय आता राजेश्वरीचा आवाज होता कुमार दादांची कन्या ती आणि सध्या त्यांच्या कन्याकडून त्यांना शुभेच्छा आलेल्या आहेत जी सध्या कॉमेंट बॉक्समध्ये नुकतीच चालली होती सो so, पहिल्या चेंडूवरती दोन दावा येतात दावासंख्या दावफोलकावरती तुम्हाला पाहायला मिळते ती ऐंशी दावा एटी रन्स स्टील फोर टू गो ओ या वेळेला सोडली आहे का सोडली आहे का अपील स्ट्रॉंग अपील स्ट्रॉंग कंट्रोल रूम कडे आपण टी व्ही ऑलरेडी नॉट बॅट्समन दावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळते सध्या ती एटी येस आमच्या दोन्ही कॅमेरामॅनचं कौतुक करायला हवं जेव्हा जेव्हा तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात येते तेव्हा तेव्हा त्यांची जबाबदारी वाढलेली असते ऑलरेडी त्यांनी टिपलेले क्षण आपल्याला पुन्हा एकदा पाहावे लागतात राज साहिल ऑफ टू टाइमिंग मिड बॉल येत आणि आपण पाहतोय तोपर्यंत धावा मिळत आहेत दोन प्रयत्न नसेल तिसऱ्या धावेचा कोणती स्पर्धा घ्या तुम्ही कॉमेंटेटर वेळेवर आले तर चालतील अंपायर्स वेळेवर आले तर चालतील पण लाईव्ह स्ट्रीमिंग करणाऱ्या वाहिनीला आमचा कॅमेरामॅन टेक्निकल एक्सपर्टला अर्धा तास अगोदरच यावं लागतं आणि मॅच संपल्यानंतर अर्धा तास नंतरच ते जातात कारण सेटअप रेडी करत असताना कॅमेरामॅन आमचे आपापल्या जागेवरती जात असताना तितकासा वेळ लागतो आणि त्यांचं डेडिकेशन देखील तेवढंच असतं प्रत्येक स्पर्धेमध्ये या स्पर्धेमध्ये देखील तितकंच डेडिकेशन आहे ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीचं फाउंडर टेक्निकल एक्सपर्ट तेजस्वी बोईर आमचे कॅमेरामॅन साहिल आणि राज मनपूर्वक आभार धावसंख्या धावफुलकावरती तुम्हाला पाहायला मिळते ती सध्या एटी थ्री त्र्याऐंशी दहावा अजूनही शिल्लक आहेत एक वन टू गो शुभम शिंगरे आठवा पाटणे डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत थ्रो केला जाईल शिंगरे धावतोय धावा मिळतील दोन डाव संपला पहिला थर्ड कॉल आणि पाहता ओ होऊट फुल yes, अंदाजबाग चार विकेट पडले धाबा बदलेले आहेत एटी फायव्ह आणि टार्गेट एटी सिक्स शहाऐंशी धावांचं लक्षाचा पाठला करायचा आहे बॅटिंग करणाऱ्या कोयना वॉरियर्सच्या विरुद्ध आता खुशी इलेव्हनला शुभेच्छा दोन्ही संघांना म्हणजे कुठेही जाऊ नका आजच्या सातव्या दिवसाचा शेवटचा सामना कशा पद्धतीने रंगेल पाहूयात आपण विजय कोणाचा असेल कोयना वॉरियर्सचा चा खुशी इलेव्हनचा चाय पुन्हा एकदा भिवंडीचा आवाज विशालचे पाटील यांना थँक्यू सो मच धन्यवाद चला ओपनिंग पेअर पाठवा लगेच आपण सामन्याला सुरुवात करूया चला ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये गेलेली आहे आमच्या ऑफिशियल अंपायर्स आपल्याला देखील म्हणते की आपण देखील जायचं आहे सामना आपण सुरुवात करूया सामना सुरुवात करूया ओपनिंग पॅर मैदानाच्या रमेश आणि त्यांचा कशा प्रकारे खेळ दाखवेल टीम खुशी दोन्ही संघाने पुन्हा एकदा विजयाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा अपेक्षा करूया की या इव्हिनिंग सेशन मध्ये आणखीन एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल पहिला बॉल पहिलाच बॉल फुल लढले तो ड्राईव्ह केला कवरला फुल्डिंग चांगली पाहायला मिळाली एक सिंगल रन दरम्यान घेतली जाईल एका धावेने ऑफ द मार्क होत आहेत फळंदाज रमेश एटी सिक्स चेज आहे प्रति षटका जर आपण विचार केला तर दहा किंवा तशापेक्षा जास्तच बनवायच्यात सो कॅल्क्युलेशन देखील सुरू ठेवावं लागेल बॉल मध्ये फाईन लेगच्या फिल्डरचं जजमेंट चुकीचं राहिलं दॅट्स वाय बॉल निघून गेला लाँग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार चौकार्य दरमाडीतनं आला उफडक पाच वरती असेच भरपूर सारे फटके हवे आहेत हा लेटकट करायचा होता बट अतिरिक्त बाऊन्स आपल्याला पाहायला मिळाला डॉट बॉल दरमाळीतनं येतो करंजींनी एका गोष्टीचा उल्लेख नक्कीच केला होता की कॅमेरामॅन आमचे अगदी सकाळी चढता दहावरती दहा वाजता ते जातात कॅमेऱ्यावरती आणि उतरतात डायरेक्ट सहा साडेसहाला पूर्ण दिवस खडे रहो और काम करो बैठके काम करो पण कॅमेरा वर्क पहा प्रत्येकी मॅचची क्वालिटी पहा आणि कॅमेरा वर्क पहा कधीच मी म्हणेन एक पर्सेंट बी तुम्हाला क्वालिटी कमी पाहायला मिळणार नाही आहे ही मेहनत आहे आमचे राज जोशी आणि साहिल भोईर यांचे हो करायचा होता बॉल मागे चालला हवेमध्ये आता देखील थर्डमॅन आणि फंडले गला बीट केलं आणि लॉंग स्टॉप रिजनमध्ये जेव्हा जेव्हा मिसफिल्ड होते बॉल फक्त बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे जातो आणि तेच घडलं हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला चौकार सुरुवात जी हवी होती ना खुशी लेवनला ती सुरुवात तर आता मिळाली पहिलं पाहिलं आपण आतापर्यंत पाच चेंडू टाकले गेले ज्याच्यामध्ये नऊ धावा कन्सीट केल्या आहेत गोडंदाज विकास ने विकास लेन टाकला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ ला क्लिअर केलंय की नाही केलंय कॅच पकडली आहे मॅच बनवली आहे पहिला धक्का लागलाय फळंदाज बाद एस एस बाटर्स देखील थांबले आहेत सामना पाहण्यासाठी कारण एक कॅल्क्युलेशन आहे त्याची माहिती माझ समाप्ती नंतरच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू सिला बाउंड्री लाईनच्या थोडं मागे व्हायचं आहे एस एस बाटर्स आणि जे इतर प्रेक्षक आहेत त्यांना नम्रतेची विनंती आहे की प्लीज बाउंड्री लाईनच्या जितकं मागे राहता येईल तितकं मागे राहा फास्ट खेळायचं आहे विनंती असेल धाऊ फळक सध्या शगडीला आपण पाहिलं तर आहे नऊ आणि पगल्या धक्का लागला आणि पगल्या षटकाचा खेळ देखील समाप्त झालेला आहे सर विनंती असेल टीम कोविना वॉरियर्स थोडं फास्ट खेळा मित्रांनो कारण अंधार देखील जवळजवळ होत आला आणि बॅड लाईटचा कोणताही इफेक्ट निवडेन फलंदाजाला आणि फिल्डर्सला देखील जाणवला नाही पाहिजे त्या गोष्टीची काळजी आता आपल्याला घ्यायची आहे दुसरं ओवर आणि या दुसऱ्या षटकामध्ये सूरज गोलंदाजी मार्कवरती तयार होतात नवीन फलंदाज क्रमांक तीनवरती प्रवीण मैदानाच्या हातामध्ये अळेत जिम्मेदारी आता फार मोठी आहे कारण डू मॅच जिंकणं गरजेचं पहिला बॉल हाफ प्रॅकेट टाकला पूल केला हव्यामध्ये बॉल फिल्डर पाठलाख करता तीन तीन फिल्डर पोहोचलेत आणि बॉल इथनं फिल्ड केला गेला तोपर्यंत पर्यंत रन्स पूर्ण केल्या जातील या दोन दोन धबा दरम्यान इथनं पूर्ण झाला एटी सिक्स हा चेज सक्सेसफुल्ली कम्प्लीट होईल की सक्सेसफुली डिफंड होईल पण सध्याचा घडीला हा फटका वापरती पंच केला बॉलला पाठवलं डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार विथ दिली होती वॉइड ऑफ ऑफ्टम हा बॉल टाकला होता अगदी जागा दिली होती बॅट चालवण्यासाठी आणि बॅट चालवली देखील बाटर रमेशच्या बाटमधनं हा चौकार आला आणि या गोष्टी अगदी लक्षात ठेवायच्याच आहेत माइंडमध्ये ठेवायच्याच आहेत की जेव्हा जेव्हा मोठा फटका खेळण्याची संधी मिळेल तेव्हा बॅट चालवायच्या फ्रंट फुटवरनं पूल केला आता लॉंगलला फिल्डर नव्हते जे फिल्डर त्या अगोदर लॉंगलला होते ते काऊ कॉर्नरला ठेवले होते दॅट्स वाय हा बॉल देखील लॉंग ऑन बाउंड्री लाईन पलीकडे चौकार अप्रतिम सुरुवात एक विस्फोटक सुरुवात या एटी सिक्सच्या चेजमध्ये आता रमेश करतात सलक्ष दोन चौकार त्यांच्या बाटमधनं आले धाव फळक आता एकोणावीसवरती एकोणावीस धावा धाव फळकावरती आहेत अजून देखील या षटकामध्ये जर आपण पाहिलं येणारा तीन चेंडूंचा खेळ यानंतर देखील शिल्लक असेल प्रेशर पूर्णपणे गोलंदाजांवरती नेक्स्ट बॉल बॅकफुटला जाऊन पंच केला हवे मध्ये फुल दोन चौकार जरूर आले पण त्यानंतर वापसी पलटवार गोलंदाजाचा सफलता आता दुसरी आणि दुसरा धक्का लागलाय अर्थातच टीम खुशी लवला फलंदाज बाद बघा उद्याच्या दिवसामध्ये जर आपण पाठलं तर सुपर एटचा शेवटचा दिवस उद्याचा असेल आणि बुधवार अर्थातच सहा तारीख त्या दिवशी तुम्हाला अंतिम सामना महाबळेश्वर प्रीमियर लीग दोन हजार चोवीसचा पाहायला मिळेल आवर्जून या स्पर्धेला भेट द्या कारण महाबळेश्वर क्रिकेटला एक वेगळी चालना देणारी एक वेगळी उंची देणारी ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा सर्वांचं नक्कीच आभार व्यक्त करेन आमचे सोळा संघ माळक कारण त्यांचा पाठिंबा त्यांचा सपोर्ट जर नसता तर ही स्पर्धा यशस्वी करणं फार कठीण होतं तसेच गोविंद मिल्क एजन्सीचा देखील मी उल्लेख करेन रमेशजी घाडगे साहेब त्यांचं देखील मुळासं योगदान या स्पर्धेसाठी त्यानंतर महाबळेश्वर हॉटेल असोसिएशन त्यांचा देखील मी उल्लेख करेन कारण त्यांचं देखील मुळा असं योगदान या स्पर्धेसाठी त्यानंतर प्रत्येकी प्लेअर ऑफ द माझ्यासाठी फ्रुट जॉईच्या वतीनं आम्हाला फ्रूट ज्यूस पुरस्कृत झालं अर्थातच रुपये जी कर बट हा फटका पहा अतिशय चांगला स्ट्रोक हुकचा हा फटका बॅटर सुनील शा शाटमध्ये हा चौकार येतो सर्वांचा उल्लेख काय करावा असा वाटतो कारण ही स्पर्धा फार मोठी आहे आणि इतकी मोठी मॅनेजमेंट करण्यासाठी बघा आर्थिक बळ त्याचप्रमाणे आपल्या विभागामधले जे ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे त्यांचा पाठिंबा असणं गरजेचं आहे आणि मी म्हणेन प्रत्येकी व्यक्तीने पाठिंबा दिला प्रत्येकी महाबळेश्वर वासीने या स्पर्धेला सपोर्ट केला प्रेम दिलं आणि तेच तर कारण राहिलं की हे पर्व अगदी आपल्याला यशस्वीरित्या पुढे जाताना दिसतं चौकार लास्ट बॉलवरती आला धाव फळे सध्याच्या घडीला ते वीस वरती तसेच जर आपण पाहिलं तर रमीची ढेबे सावांच्या माध्यमातून एक प्राइज अनाऊन्स झालेला आहे सुपर एट साठी अगदी पाहिला सामनापासून ते प्राईज लागू झालेलं होतं प्रत्येकी सिक्सर साठी सावांच्या माध्यमातून शंभर रुपयाचं प्राइज आहे आणि फायनल डेच्या दिवशी जितके षटकार आय थिंक फायनल मॅच पर्यंत होतील त्या प्रत्येकी षटकारासाठी शंभर दिले जातील आणि कॅल्क्युलेट केले जाईल की की कोणत्या बाट बाटमधनं किती षटकार आलेत त्याप्रमाणे त्या फलंदाजाला ती रक्कम दिली जाईल लास्ट बॉल जर आपण पाहिला तर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला शेवटचा चेंडू तसेच आमची संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी असं जितकं कौतुक करावं तितकं कमी कारण महाबळेश्वर क्रिकेट बोर्डने फार मेहनत घेतली कारण गेल्या तीन पर्वांमध्ये जे साध्य झालं नव्हतं ते त्यांनी या पर्वामध्ये साध्य करून दाखवलं म्हणजे अर्थातच लाईव्ह प्रथमता महाबळेश्वर लीग लाईव्ह आपल्याला पाहायला मिळाली फुलर लेंथ ड्राईव्ह करायचा होता लॉपटे ड्राईव्ह खेळायचा होता आता डीप एक्स्ट्रा कवरला अगदी तीन तीन फिल्डर पोहोचले बॉल फील्ड करतात तोपर्यंत एक सिंगल इथनं घेतली गेली बघा अगदी स्ट्राईक स्वतःजवळ ठेवली आहे बॅटर सुनीलने कारण या सिच्युएशनमध्ये दे त्याला देखील माहिती आहे दे की मोठे फटके खेळणं आवश्यक धावफळगा आता ट्वेंटी फोर चोवीस धावा धावफळगावरती सुनील अभिरामने तसा उल्लेख मी नक्कीच करेन अगदी हायस्ट बीट पॉईंट त्याच्यावरती लावले होते एकोणतीस हजार पाचशे अर्थातच खुशी लेव्हल टीमचा संघ मालकाने चला जास्त वेळ खर्च होतोय सो रिक्वेस्ट आहे टीम कोयना वॉरियर्स वेळेसंदर्भात मित्रांनो सहकार्य करायचं आहे थोडं फास्टच खेळा कारण अंधारदेखील जवळजवळ होत आला आहे आणि ही हा सामना फार निर्णायक आहे कृषी इलेव्हनसाठी तर डुअर्ड आहे मॅच सो त्यानुषंगाने तुम्ही थोडं फास्टच खेळला राऊंड द विकेट गेट नेक्स्ट बॉल सुनील साठी बॉल बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट केला बीट केलं पॉइंटला फिल्डर साठी आता चेस फिल्डर आणि बॉल मध्ये रेस तर सुरू आहे बट बॉल जिंकेल फिल्डर अरेल बॉल निघून गेला बाउंड्री लाईन शापलीकडे सवकार सुशांत जाधव दादांच्या माध्यमातून एक प्राइज अनाऊन्स झालेला आहे सिक्सर हॅट्रिक जर सुनीलने या षटकामध्ये पूर्ण केली तर त्याला पाचशे रुपये दिले जातील सुशांतजी जाधव दादांच्या माध्यमातून आता परिस्थिती देखील तशीच काही आहे की मोठे फटके येणं गरजेचंच असेल सुनीलसाठी हा बॉल क्रॉस द लाईन खेळायचं होतं अतिरिक्त बाउन्स देखील पाहायला मिळाला लास्ट बॉलवरती अगदी पहिल्या दिवसापासून आपण पाहिलं की पिचवरती अनएक्सपेक्टेड बाउन्स तर कधी कधी टप्पा पडल्यानंतर थोडा बॉल डीप राहतो खाली राहतो त्या गोष्टी देखील आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत नेक्स्ट आता हुक करायचा होता दिशा आता खराब आहे डाऊन द लेग साईड जर आपण पाहिलं इव्हिनिंग सेशन सध्याच्या घडीला सुरू आहे अशा या सातव्या दिवसामधला सा हा शेवटचा सामना आपण पाहत आहात सुनील बिरामने वरती भरपूर काही निर्भर आहे नेक्स्ट बॉल आता स्टेप आउट झाला होता इंचेसचा फरक इंचेसचा फरक जर थोडा बॉल खाली राहिला ना, तर दुर्घटना घटली असती पण नशिबाची साथ आज सुनील सोबत आहे हा फटका ऑन साईडला फुल्डर डीप मिड विकेटला पोहोचतात फुल्डिंग चांगली पाहायला मिळाली इन बिटवीन एक सिंगल रन दरम्यान घेतली जाईल धावफळक एका धाव्याच्या मदतीने धावफळक आता पुढे जातो तीसवरती तीस धावा धावफळकावरती या षटकाचा जर आपण विचार केला तर अजून देखील एका चेंडूचा खेळ या षटकामध्ये शिल्लक असेल चला थोडं फास्ट खेळला टीम कोयना वॉरियर्स कोयना वॉरियर्सने जर हा सामना जिंकला तर भरपूर काही मी म्हणून अप अँड डाऊन्स या ग्रुपमध्ये होऊ शकतात बट त्याची माहिती मॅच समाप्तीनंतरच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू ओव्हर द विकेट Hello. पंच करायचा होता बॅटच्या अगदी टो एंडला लागला होता डॉट बॉल इथन येतो ना अशा प्रकारे खेळ समाप्त झाला तीन ओव्हरचा तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर तीस धावा धाव म्हणजे येणाऱ्या पाच शॉटकार अजून देखील सामना जिंकण्यासाठी आवश्यकता असेल फिफ्टी सिक्स छप्पन्न धाव्यांची सला वेळ विलंब न करता त्वरित फिल्डिंग लावून घ्या टीम कोयना वॉरियर्स ब्रेक नसणार ही गोष्ट देखील लक्षात ठेवा पाच ओव्हर्स मध्ये अजून देखील छप्पन्न धाव्यांची आवश्यकता यानंतर असणार आहे आणि चौथ्या षटकामध्ये आता गोलंदाज तयार होतात मार्क मार्कवरती दुर्गेश येत आहेत कोयना वॉरियर संघ अतिशय चांगली टीम चांगला खेळ देखील त्यांनी दाखवला मॉर्निंग सेशन मध्ये गार्डन आईस्क्रीम टीमला त्यांनी पराभूत केलं चौथं षटक राऊंड द विकेट पगलाच बॉल टाकला गतीने टाकला होता पेस ऑफ केलं होतं रनआउटची संधी आता होईल का डायरेक्ट नाहीये बाकअपला आता खेळाडू पोहचतायत लॉंगोनचे बट तोपर्यंत दोन धाबा आता पूर्ण आता किती मिळतील हे काय घडलं भागम भाग सुरू आहे बॉल थांबवल होतोय आणि बॉल निघून गेलाय की काय यस निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे म्हणजे टोटल या असतील सहा हे काय घडलं जिथनं एक गेली असती तिथनं गेल्या या सहा बाईज च्या स्वरूपामध्ये या रन्स आहेत सहा सिक्स बिरामने यांच्यासाठी प्राईज आलेला आहे ऋषभ खरात दादांच्या माध्यमातून देखील आता अकराशे रुपये दिले जातील सिक्स रॅट्रिकसाठी लास्ट बॉल वरती खऱ्या अर्थाने नशीब अगदी सोबत होता फर्स्ट ऑफ ऑल असं वाटलं की दोन जातील बट शेवटच्या चरणावरती म्हणाल्या सहा नेक्स्ट बॉल लोबा फुल टॉस ड्राईव्ह केला बट एक्स्ट्रा खबरला चांगली फोल्डिंग डॉट बॉल दरम्यान इथं येतो सुनील रिस्क घेत नाही आहे की जर मी इतना खेळून गेलो तर या दावा चेज होऊ शकतात तोईना वॉरियर्स ज्या संघाने अतिशय चांगला खेळ अगदी अशा दिवसामधल्या पहिल्या सामनामध्ये दाखवला तोच खेळ या मॅच मध्ये ते दाखवतील का कारण निर्णायक मॅच नेक्स्ट बॉल फुल्डर लेंथ होता अर्धा बाटने खेळायचा होता ऑन साईडला डीप मिड विकेटला फुल्डर वेगाने धावतात फुल्डिंग चांगली पाहायला मिळेल दुसऱ्या धावेसाठी परतणार नाही फक्त एक सिंगलच असेल हा सामना अशा दिवसामध्ये चांगला रंगू शकतोय कारण मॅच निर्णायक एक आहे एका टीमला आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी जिंकायचं तर एका टीमला सेमी फायनलच्या रेसमध्ये पुढे जाण्यासाठी जिंकायचं पण हा निकाल कोण अशा बाजूने असेल हा सर्वात मोठा प्रश्न पण एक जर आपण पाहिलं धाव फळ सध्याच्या घडीला पोहोचला थर्टी सेवन म्हणजे अजून देखील स्टील रिक्वायर्ड असेल एकोणपन्नास धाव्यांची अजून देखील आवश्यकता पण त्यामध्ये आता काहीतरी कमी होतील व्हाईट बॉल म्हणजे आता स्कोर कार्ड जाऊन पोहोचला थर्टी एट अडतीस धावा धाव फळकावरती म्हणजे अठ्ठेचाळीस आवश्यकता यानंतर असणार आहे चौथ षटक प्रगती पथावरती आहे या षटकामध्ये गोलंदाज दुर्गेश गोलंदाजी करतात ओ विकेट नेक्स्ट बॉल ऑन साइडला पकडली जाईल का दोन दम फिल्डर पोहोचलेत आणि कॅच इथनं पकडली आहे या निर्णय क्षणावरती आता हा धक्का लागतोय टीम खुशी लवनला फलंदाज बाद चला न्यू बॅटर इमिजिएटली पाठवा लवकर पाठवा नवीन फलंदाज आलेले आहेत मैदानाच्या आता मध्ये आणि प्लीज टीम मीटिंग कोणत्याही प्रकारे होणार नाही आहेत सूचना मी अगोदर देखील दिलेल्या आहे पुन्हा एकदा देतो कारण बघा अंधार जवळ जवळ होत आलाय सो रिक्वेस्ट की टीम मिटिंग घ्यायची नाही आहे जितकं फास्ट खेळता येईल तितकं फास्ट खेळा आणि आता शिल्लक असेल या षटकामध्ये

ओव्हर विकेट नेक्स्ट बॉल पंच केला इनफिल्डला क्लिअर केलं आता डीप एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर वेगाने धावतात सिंगल रन दरम्यान इथं मिळेल धाव फळ एका धावेच्या मदतीने आता स्कोर पुढे जातो एकोणचाळीस वरती आणि या षटकामध्ये आता चेंडू शिल्लक येत शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल या षटकामधला आता सुनील बिरामने स्ट्रायकिंग एंडवरती वरती या अंतिम बॉलवरती कोयना वॉरियर्स त्यांच्या विपक्षामध्ये खुशी लबन ही लढत अशा दिवसामधला हा सा शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला है। या गोदरी देखील मी उल्लेख केला की है मॅच आहे टीम खुशी लबणसाठी जिंकणं गरजेचं शेवटचा बॉल या षटकामधला सुनीलसाठी या बॉल ल ऑफ द ड्रायव्ह अगदी बॉल भेदला भेदला लॉंग ऑफला बॉल एका टप्प्याने बाऊंड्री लाईनशा पलीकडे या अंतिम बॉलवरती येतो आहे संकार आणि अशा प्रकारे खेळ समाप्त झाला चार ओव्हरचा चार ओव्हरच्या समाप्तीनंतर फोर्टी थ्री ऑन द खाट लॉस ऑफ थ्री विकेट्स म्हणजे येणाऱ्या चोवीस चेंडूवरती अजून देखील हा सामना जिंकण्यासाठी आवश्यकता असेल येस त्रेचाळीसच दहावींशी आवश्यकता आता इथनं मी घेतोय ब्रेक उद्याच्या दिवसामध्ये ठीक पुन्हा एकदा तुमच्या समोर मी नऊ वाजता नक्कीच जॉईंट होईल बट येणारा चार षटकांमध्ये आता काय घडेल टीम खुशी इलेव्हन जिंकेल की टीम कोयना वॉरियर जिंकेल हे ऐकवण्यासाठी कॉम्बॉक्समध्ये करूया चेंजेस आणि पुन्हा एकदा आवाज ऐकूया व्हॉइस ऑफ डोंबिवली करंजी काळन सरांचा सा, धन्यवाद चला लवकरात लवकर आपल्याला डाऊस संपवायचा चार षटकांचा खेळ संपणार कबर त्रेचाळीस चार वरचा खेळ शिल्लक आणि पाहिजेत फॉर्टी सिक्स खूप शिल्लक शेचाळीस धावांची गरज माफ करा फॉर्टी थ्री त्रेचाळीस धावांची गरज आहे डाऊन दी ग्राउंड कॅप्टन अजय शिंदे चौकार धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते सध्या तीव्हन ग्राउंड या वेळेला मध्ये फिल्डर लॉंगॉफ चा सुंदर क्षेत्ररक्षण सिंगल फक्त मिळेल तीन धावा त्याने सेव्ह केल्यात सिंगल धावसंख्या अठ्ठेचाळीस आणि आमचा महाबळेश्वर क्रिकेट बोर्डाचे खजिनदार सुशांतजी जाधव हो, यांच्याकडून सुनील ब्रामणीला तीन षटकरांसाठी लाखोपाठशा अकराशे रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येईल गाव संख्या आपल्याला पाहायला मिळते ती सध्या फॉर्टी एट अठ्ठेचाळीस बॉल शिल्लक आहेत अजूनही त्या मॅच मध्ये चेंडू मध्ये अडतीस धावांची गरज आहे खुश इलेव्हनला खुश ची रन मशीन मैदानाच्या आतमध्ये हो जबरदस्त होता जर बॅटचा पट्टा चेंडू असता तर या वेळेला तो फार लांब जाऊन पडला असता पण चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही डॉट बॉल एकवीस चेंडू अडतीस धावा फुल टॉस लोआ फुल टॉस टू लागलाय फिल्डर येत आहे सेकंड बाकी कव्हर केलाय थ्रो येतोय अजय थांबलाय सुनील मागे येतोय कॉल चांगला कॉल अन्यथा विकेट पडू शकत होती बॉल शिल्लक आहेत सतत तीस धावांची गरज मध्ये मॅचमध्ये पन्नास वरती धाव संख्या तीन विकेट पडलेले आहेत चला चला अरिया जास्त वेळ आता दौडू नका पण प्लीज बॉल शिल्लक आहेत वीस वीस मध्ये सदतीस धावांची गरज खुशी इलेव्हनला सुपर एट चा सा, सातव्या दिवसातील सहावा सामना ओ करण्याचा सा प्रयत्न होता अपील होती पण सोडून बॉल बॉल मध्ये छत्तीस धावांची गरज आहे दोन मोठे फटके जसे येतील तशी मॅच मध्ये कमबॅक असेल खुशी च पण सुनील बिरामने अजय शिंदेच्या विकेटने कमबॅक असेल लांब ठेवलाय चेंडू डॉट बॉल डॉट बॉल एकोणीस चेंडू मध्ये गरज आहे छत्तीस बॅटिंग करणाऱ्या खुश ला शिंदे ला स्ट्राईकिंगला बॉलत यार आहे स्वतः गोलंदाज विकेट किपर जवळपास पाच फिल्डर पण सर्वांचा बाहेर अजय शिंदेकडे असेल स्ट्राईक ओव्हर नंबर पाच चा खेळ संबंध नाबाहे एकावन्न विकेट पडलेले तीन अठरा बॉल पस्तीस चेंडू पस्तीस अरिया पर्याप मीटिंग नको आता प्लीज कोयना वॉरियर्स क्षेत्रक्षण सजवून घ्या उर्वरित दोन षटकांसाठी तुमच्याकडे नऊ मिनिटं शिल्लक आहेत कमॉन अठरा चेंडू अठरा चेंडू पस्तीस ची मॅच आहे सुनील बिरामणे आणि अजय शिंदे जोपर्यंत आहे तोपर्यंत खुशी इलेव्हन ला अपेक्षा तर जरूर असतील पाहुयात काय घडतंय काय बिघडतंय आहे कोयना वॉरियर्स की खुर्शी इलेवन बोलत यार आतिफल मिड विकेट फिल्ड मध्ये फिल्डर उपस्थित पहिल्या बाउन्स वरती चेंडू सी मारे सा पार चौकार बॉल शिल्लक आहेत आता ते सतरा एकतीस धावांची गरज हो यावेळेला वरती चढलं होतं चेंडू बॅकफूटला गेले कट केल्या कपसमध्ये फिल्डर सुंदर क्षेत्र रक्षण सुनील कडे स्ट्राईक घेते सिंगलने धाव संख्या पुढे आपण पाहतोय छप्पन्न धावा स्कोमॉझॉन फिफ्टी सिक्स रिमेनिंग सिक्सटीन बॉल रे तीस धावांची गरज आहे अजून या मॅच मध्ये सुहास चेंडू तीस जावा समीकरण तितकस उघड नाही पण जो संघर्ष मोठा करेल वीज आहे त्याला तितकाच मोठा मिळणार आहे पाहूयात संघर्ष सुरू चेंडू आणि बॅटमधला संघर्ष सुरू कोयना वॉरियर्स खुशी मधला फुलटॉस आला हॅमर केलाय लॉंग ऑफ द फील्डर उपस्थित जेल ची संधी कॅच ड्रॉप ही कॅच ही कॅच होती कि मॅच सुनील बिरामने चौथ्या पर्वाचा सर्वाधिक पॉइंटने विकत घेतलेला कॅश ड्रॉप पुढे होऊन हॅमर केलं होतं येस येस एम चेक करत आहोत मी टीव्ही एम्पायर चेक आहेत एक्झॅक्ट कुठे अटेम्प्ट एडिज फेअर डिलिव्हरी एडिज फेअर डिलिव्हरी चौक षटकार आलाय अगदीच मारे जवळपास होता तो कॅश ड्रॉप झाली षटकार येतोय धावसंख्या पोहोचली पुढे ती सिक्स्टी टू वरती बॉल शिल्लक पंधरा पंधरा मध्ये चोवीस कॅश ड्रॉप केले फटके तर जरूर बसतील नाराज आहेत फिल्डर कारण सुनील बिरामनेचा झेल किती इम्पॉर्टंट होता पुढच्या चेंडू वरती आला मागचा दोन बॉलवरती बारा धावा या मॅच मध्ये स्ट्रॉंगली कम बॅक चा चौदा बॉल अठरा धावांची गरज अटॅक सुनील बिरामने चेंडूच चुंबन घेतोय तो गोलंदाजाकडे त्याने दिलाय कारण या चेंडू हा चेंडू जेव्हा क्षेत्ररक्षकाच्या हातामधून सुटला तेव्हा तो मैदानाच्या आतमध्ये उभा आहे लागो पाठचे दोन षटकार मारलाय त्याहून लांब त्याहून लांब लाँग लॉंग बिग वे आउट ऑफ दार्क षटकार खजिनदार सुशांतजी जाधव यांच्याकडून अकराशे रुपयांचं <laughs> रोख पारितोषिक षटकाराने ऍक्शन डिप्ले पा स्विंग पा ताकद पा नजाकत पा टायमिंग पा चेंडू पा सीमा पार षटकार सिक्स्टी एट अडुसष्ट वरती धाव फलक बॉल शिल्लक आहेत आता लवकर चौऱ्याहत्तर वरती धाव फलक पोहोचले आणि आता बॉल शिल्लक ते तेरा आणि तेरा मध्ये या मॅच मध्ये बनवायचा धावा बारा तीन षटकारांनी सामना कसा फिरलाय पहा आकाशाला गवस निघालणारे षटकार याच फटक्यांसाठी प्रसिद्ध असलेला बिनामे स्ट्रॅकिंग एंडला हो लेक्समला चेंडू होता थोड हा काय झेल काय झेल फलंदाज बाद, सुंदर झेल सुंदर झेल फलंदाज बाद. या मॅच ला फिरवणारा झेल होता या कॅचने ही मॅच बनवू शकते कोयना वॉरियर्सच्या बाजूने पहाशे प्ले या वेळेला एज होती आणि ते चेंडू थर्डमॅन वरून या बाजूला वा सूर मारली आहे डायव्ह लगावले एकाच हाताने फिल्डर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाला कायच कोणी पकडली काय सुंदर झेल टिपलाय दुर्गेशने पाहूया दुर्गेश या झेलने खुश लेवन पासून सामना दूर जाईल का बॉल शिल्लक आहेत आता ते म्हणजेच बारा आणि बारा चेंडू मध्ये बारा धावांची गरज रन बॉल एकवीस रन या ओव्हर मध्ये आलाय गोलंदाज सूरज आणि स्ट्रायकिंग इंडला सागर नॉन स्ट्राइकिंग इंडला बारा बॉल बारा ऑल साइड ला जेलची शक्यता की चेंडू बाहेर बाहेर सीमा पार शिंदेचा सुपर शॉट सिक्सर मागच्या पाच बॉल मध्ये आलेल्या चोवीस जावा आणि सामना कसा फिरलाय पहा अकरा बॉलचा अशी गरज केला विकेटला फिल्डर आहेत पहिली धाव तर वेगाने पूर्ण करण्यात आली आहे सिंगलने डबल साठी धोका होता त्यामुळे था अजय थांबलाय पुढे आपण पाहतोय जाऊन पोहोचले आकड्यावरती दहा बॉल पाच ची गरज आहे सामना मोठी तो बॅटिंग करणाऱ्या खुश इलेव्हन च्या बाजूने तीन षटकार मारले सुनील बिरामेने मॅच ला खेचून घेतलं आपल्या बाजूने हो लाईन पाहावी लागेल लेग आपला बॉल होता अजय शिंदे अर्ध्या विकेट पर्यंत पुन्हा येईल मागे व्हाईट बॉल प्रेशर ऑन बॉलर दावा कमी येतात त्यांच्याकडे दहा बॉल चार ची गरज आहे इथूनही तुम्हाला संघर्ष करावा लागेल कारण संघर्ष जितका मोठा विजय आहे तितकाच मोठा ऑफ साइडला उडवलाय चालला ओ आणि या वेळेला सी मारेसा पार विनिंग शॉट सागरचा बॅटमधून आणि शहाऐंशी धाव संख्येचा लाख यशस्वीरित्या करत असताना खुशील हार्दिक हार्दिक अभिनंदन 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 कुशी आडलं हाडलं कोयना वॉरियर चांगला सामना आपल्याला पाहायला मिळाला सुनील बिरामने तीन षटकार अजय शिंदेचा एक षटकार बाजी मारली कुशी इलेव्हनने अशा पद्धतीने मॅच फिनिश झाली अकराशे रुपयांचा पारितोषिक स्वीकारण्यासाठी सुनील बिरामने आपण आणि या सामन्याचा सामनावीरीचा पुरस्कार आपण जाहीर करूयात प्रेझेंटेशन बॉक्स सध्या तुम्हाला पाहायला हजार चोवीस पर्वत सातवा सामना सहावा जिंकला तो उपस्थित सर्व प्रेक्षकांचे मोठ्या संख्येने उपस्थित राहा ठीक साडेनऊ ला पहिला सामना सुरू करणार आहोत सामनावीरचा पुरस्कार आपण जाहीर करूयात तीन षटकार तीन चौकार ज्याचा बॅट मधून आले त्याचा बॅट मधून आल्या त्या एकोणचाळीस धावा उघ्या सोळा बॉल मध्ये इट्स अ बिग नेम ऑफ महाबळेश्वर टेनिस बॉल क्रिकेट सुनील बिरामने ही इज ऑफ द मॅच येतय की येत माय बोली आपले त्याच्यातच बोलू आपण या एकोणचाळीस धामसंख्येची बारदा घ्याव्या सो ॲंडूं मध्ये करणारा सुनील बीरामने मॅन ऑफ द मॅच सुशांत जाधव आमचे